नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं लाडके यूट्यूब चॅनल थॉट्स ऑफ इंजिनियरिंग। बघा विद्यार्थी मित्रांनो, की सेमिस्टर परीक्षेमध्ये कॅमेरा सुरूच राहणार का आणि ऑनलाईन परीक्षेत कॉपी कराल तर कारवाई कशी होणार आहे? उदय सावंत हे वारंवार सांगत आहे की ऑनलाईन परीक्षेत कॉपी करणार आहोत आम्ही, कारवाई करणार आहोत। हो बरोबर आहे, करवा कारवाई, त्यामध्ये काही संभ्रम नाही आहे। मात्र उदयजी सावंत, तुम्ही हे सुद्धा लक्षात ठेवा की एबीपी माझा जसं तुम्हाला कॉपी बाळादराची न्यूज दाखवत आहे, तसे त्यांनी हे सुद्धा सांगावं की सहा सहा महिन्याचे सेमिस्टर हे दीड महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये कंप्लीट करून कशा प्रकारे विद्यार्थ्यांवर एक आर्थिक एक शैक्षणिक बंधन आणण्याचं काम सुद्धा तुम्ही केलं होतं। अवश्य बघा, बरोबर आहे, सर्व लोकांना माहिती व्हायला पाहिजे की कसे कॉपी करता। मात्र हे सुद्धा दाखवा की इंजिनिअरिंगचे सहा महिन्याचे सेमिस्टर तुम्ही दीड महिन्यामध्ये कसे खतम केले। हे सुद्धा दाखवा की कशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन एक्झामसाठी ऑनलाईन शिकवणी वर्ग तुम्ही कसे चालू केले। हे सुद्धा एबीपी माझाने दाखवायला पाहिजे। नुसतं कॉपी बहादरांनी कशी कॉपी केली हे नका दाखवू, त्यामागचे हे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला दाखवावे लागतील। उदय सावंतजी, बरोबर आहे, कॉपी बहादरांवर कारवाई करा, मात्र त्यांच्या मानसिकतेनुसार त्यांना कशा प्रकारे शिकवलं गेलं हे सुद्धा लक्षात ठेवा। अहो, कॉलेजची फीस तुम्ही सांगितली होती की कोरोनाच्या काळामध्ये कॉलेजची फीस कमी करू, पण कोण्या विद्यार्थ्याची फीस कमी झाली हो? कोणत्या प्रायव्हेट कॉलेजची फीस कमी झाली एक तरी सांगा। कोणत्याही कॉलेजची फीस कमी झाली नाही आहे। स्वतः आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजचे चेक केले, जे प्रायव्हेट कॉलेज होते त्यांनी पूर्ण फीस घेतलेली आहे। तुम्ही सांगितलं होतं की 2021 ते 2022 या वर्षामध्ये जे विद्यार्थी शिकतील त्या विद्यार्थ्यांना आम्ही 50% फी कमी करू। कोण्या कॉलेजने कमी केली हो? कोण्याच कॉलेजने कमी केली नाही आहे। ऑफिशियल GR सुद्धा तुम्ही काढला होता, काय झालं हो? काहीही नाही झालं। तर कॉपी बहादरांवर कारवाई करा, त्याबद्दल आमचा संभ्रम नाही आहे। परंतु कॉपी बहादरावर कारवाई करत असताना तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की कशा प्रकारे त्यांना शिकवलं गेलेलं आहे। जर सहा महिने जर प्रत्येक डेली अपडेट जर तुम्ही शिकवत असले, प्रत्येक जर सेमिस्टर तुम्ही शिकवलं असतं, तर ऑनलाईन एक्झामसाठी विद्यार्थी हे सडकवर उतरले नसते। अहो, 10वी 12वीची सध्या तुम्ही स्थिती बघा, कशा प्रकारे विद्यार्थी तुम्ही बघू शकता की रोडवर आले, त्यांनी आंदोलन केले, कशा प्रकारे काय ते काऊन केले, कारण की त्यांना माहिती आहे की शिकवलं काही गेलं नाही आहे आणि शिकवण्याची मानसिकता जी आहे ती कुठंतरी कमी त्यांना भासली आहे। आता तुम्ही अचानक ऑफलाईन पद्धतीने वर्ग चालू करणार आहे, हे बरोबर आहे तुमचं, परंतु ऑफलाईन पद्धतीने वर्ग चालू करत असताना तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की विद्यार्थ्यांची मानसिकता कशा प्रकारची राहणार आहे। डायरेक्ट तुम्ही जसा अगोदर पेपर राहायचा 80 मार्काचा डायरेक्ट रिटर्न पेपर, तो तुम्ही लागू करणार आहे, काही हरकत नाही आहे, सेमिस्टरच तुम्ही ऑफलाईन करणार आहे आतापासून। तर तुम्ही रिटर्न पेपर तुम्ही सुद्धा 80 मार्काचा ठेवा, त्यामध्ये कोणाही विद्यार्थ्याचं काही म्हणणं नाही आहे। मात्र तो पेपर ठेवत असताना तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की ते सेमिस्टर तुम्ही 6 महिन्याचं ठेवा। तुम्ही जर 3 महिन्याचं सेमिस्टर ठेवत असाल आणि विद्यार्थ्याकडून एक्सपेक्ट करत असाल की 80 मार्काचा पेपर त्याने सोडवावा, तर हे कुठेतरी चुकीचं आहे, हे अनुभवावं लागेल तुम्हाला आणि यावर तुम्हाला कुठेतरी त्याचं परीक्षण करावं लागेल आणि योग्य जाय ते योग्य माहिती विद्यार्थ्यापर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल। तसेच विद्यार्थी मित्रांनो, अजून एक बघा की एबीपी माझा जो व्हिडिओ पब्लिश केला आहे त्या व्हिडिओची इन्फॉर्मेशन पूर्ण तुम्ही इथं बघा, त्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं गेलेलं आहे ते सुद्धा तुम्ही इथं बघा। ऑनलाईन परीक्षेमध्ये सर्रास विद्यार्थी कॉपी करून पास होत आहे, त्याच्यामध्ये व्हॉट्सअपचे ग्रुप आणि टेलिग्रामचे ग्रुप करून उत्तर करून दिले जात आहेत, तर त्यांच्यावरती कारवाई होणार काय? नक्की कारवाई होईल, काल देखील मी याच्यावर माझी स्टेटमेंट दिलेली आहे। जर ऑनलाईन परीक्षांमध्ये कॉपी करण्याचं प्रमाण वाढत असेल आणि ते जर पुराव्यानुसार सिद्ध झालं, तशा तक्रारी आल्या, तर त्या विद्यार्थ्यांवर नक्की कारवाई केली जाईल। आणि ऑनलाईन एक्झाम हे परमनंट सोल्युशन जर विद्यार्थ्यांना वाटत असेल तर ते परमनंट सोल्युशन नाही आहे। ऑफलाईन देखील एक्झाम आम्हाला आता सुरू कराव्या लागतील, करोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही त्या ऑनलाईन एक्झाम घेतलेल्या होत्या। दुसरी महत्त्वाची गोष्ट की ऑनलाईन एक्झाम या कशा पद्धतीने घ्याव्या, कशा घ्याव्यात, कशा त्याचा क्रायटेरिया असा हे विद्यापीठ ठरवत असतं, आणि म्हणून विद्यापीठाला देखील आम्ही इन्स्ट्रक्शन देऊ की अशा पद्धतीची जर कॉपी होत असेल तर त्याच्यावर कारवाई करा। त्याच्यामध्ये काही कोचिंग क्लासेस ग्रुप सुद्धा ऍक्टिव्हेट होत आहेत, त्यांच्यावरती कारवाई होणार का? नक्की, मी काय सांगितलं, त्याच्यामध्ये कोचिंग क्लासेस ग्रुप असू देत, वैयक्तिक कोणतरी असू दे, कोणी असू दे, तो कॉपीला जर कोण प्रवृत्त करत असेल तर त्याच्यावर पोलीस कारवाई केली जाईल। पण सध्या जे ऑनलाईन चालू आहे त्याच्यावरती आपल्या विभागाकडून तातडीने त्या ऑनलाईन परीक्षा बंद केल्या जाणार का? ऑनलाईन परीक्षा बंद करण्याचा काहीच प्रश्न येत नाही। ऑनलाईन परीक्षा ह्या ऑलरेडी आम्ही जाहीर केलेल्या आहेत। ऑनलाईन परीक्षा एका ठिकाणी असं घडलं म्हणजे सगळीकडे होतं याच्यातला भाग नाही, पण ज्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्ही संपूर्ण बघितला असेल, तर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही तुम्हाला मेन पॉईंट सांगणार आहे
जे आपल्या तुम्ही हेडिंग पाहिलं असेल थंबनेलचं, तर विद्यार्थी मित्रांनो की परीक्षेमध्ये कॅमेरा चालू राहणार आहे का, तर परीक्षेमध्ये कॅमेरा चालू राहणार आहे का याचं जे तुमच्या मनामध्ये संभ्रम आहे हा संभ्रम मी दूर करून टाकतो. तर विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला माहिती आहे की जसे युनिव्हर्सिटीच्या वेगवेगळ्या एक्झाम राहतात, प्रत्येक युनिव्हर्सिटीचे वेगळी एक्झाम राहतोय, तर त्या एक्झामनुसार त्यांचे एक सूचनापत्रक जे आहे ते सूचनापत्रक प्राप्त होत असते. तर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक युनिव्हर्सिटीचे सूचनापत्रक जे आहे सूचनापत्रक आलेलं आहे, त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सर्वांना सांगू शकतो की नागपूर असो, अमरावती असो, त्यानंतर औरंगाबाद असो, या जेवढ्या युनिव्हर्सिटी आहे या युनिव्हर्सिटीमध्ये कॅमेरा चालू राहणार नाही आहे. तसंच विद्यार्थी मित्रांनो पुन्हा युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेज कॅमेरा ज्या चालू राहणार आहे का, तर पुन्हा युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा त्यामध्ये कॅमेरा तुमचा चालू राहणार नाही आहे, परंतु ऑटोनॉमस कॉलेजेस तुमचे कॅमेरे चालू ठेवू शकतात. तसंच विद्यार्थी मित्रांनो जे ऑटोनॉमस कॉलेज आहे त्यामध्ये 90% चान्सेस आहे की ते जसे त्यांनी एक्झाम मागच्या वेळेस घेतले होते तसेच तुमच्या एक्झाम राहणार आहे. मात्र युनिव्हर्सिटीच्या निर्णयामध्ये काहीही चेंजेस होणार नाही आहे. जशा प्रकारे मागच्या वर्षी युनिव्हर्सिटीच्या एक्झाम झाल्या त्याच प्रकारे यावर्षी सुद्धा युनिव्हर्सिटीची एक्झाम होणार आहे, यामध्ये काहीही संभ्रम राहणार नाही आहे. ज्या प्रकारे नवीन ज्या अपडेट्स पाहिजे तुम्हाला, मग अमरावती युनिव्हर्सिटी असो, गोंदिया युनिव्हर्सिटी असो, नागपूर युनिव्हर्सिटी असो, औरंगाबाद असो, त्याबद्दल पुणे असो किंवा नाशिक असो, या सर्व युनिव्हर्सिटीची तुम्हाला जर काही अपडेट पाहिजे असेल किंवा काही माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला लवकरात लवकर व्हॉट्सअप युवतला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे, कारण की लवकरच इंजिनिअरिंगचे ऍडमिशन सुद्धा स्टार्ट होणार आहे. म्हणजेच एमएससी सीटीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा व्हॉट्सअप युवत सबस्क्राईब करायचा आहे. तर अशा नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.